कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोयना धरणामध्ये एकूण 75.26 TMC 71.51% पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी 4 वाजता धरणाची वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून सांडाव्यावरून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असून एवेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत ग्रहामधील 1,050 क्युसेक विसर्गासह कोयना नदी मधील एकूण विसर्ग 1,150 क्युसेक असेल. कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हेमंत पाटील, जुमा न्यूज, सातारा.